वो दादा गंधर्व आहे दादा आपला काय आहे आपला नाही दादा गंधर्व हो दादा काय सांगत होते अहंकार हो दादा महाराज आमच्या गळ्यात हार टाकते मी मंगाशी आले आले दादाशी बोललो दादा म्हटलं आमच्यातले काही लोक महाराज लावासाठी मरमर करते हो माझ्या नावाच्या मग महाराज हो आमच्या गळ्यात हार टाकते काय नाव आहे बेटा त्याचं हार काय नाव आहे सरपंच हार जो माणूस हाराच्या माग लागेल त्याची कधी जीत होईल राजीव गांधी काय ना मेले हारान मग आम्ही जास्त वेळ गळ्यात कायले ठेवू कधी गेम होऊ शकते त्याचं नाव हार हा लोकांनी मानाचा सन्मान हा मानाचा अहंकार खुर्चीचा अहंकार खुर्चीचा झाले ग्रामपंचायती लक्षणीचे सरपंच साहेब दोन्ही झाले मी बोलत नाही त्याच्यावर आज मी पाच खुर्च्या आधीच टाकल्या होत्या आमच्याकडे मुख्यमंत्री आले पाच खुर्च्या आधीच टाकल्या होत्या एक माणूस ऑलरेडी जाऊन बसला त्याच्यावर मुख्यमंत्र्यांची त्याची पायावर भेट झाली हे आल्यावर काय म्हणजे मुख्यमंत्री कोणाशीच नाही बोलले मॅशीच बोलले कोणाशीच नाही बोलले मॅशीच बोलले त्याला खाली आल्यावर विचारलं काय बोलले काही नाही बोलले स्टेजच्या खाली उतर बोलले काय कामाचा मान सन्मान कबीर महाराज सांगतात ऐसे बन बोले की कोई न बोले झोट और ऐसे जगा बैठे की दादा कोई न बोले उठ दादा असं आपलं अडळपद करायचं मी सांगत होतो दादा देवाची जयंती आज संतांचे पुण्यदिन माणसाची तरी होते देवाकडे कोण कोणत्या दादा यशस्त्री अवतार ज्ञान वैराग्य यश दिला यश 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 पाहिजे ना तर झुकलं पाहिजे मोठ्या लोकांच्या संतांच्या पाया लागल्यावर चार गोष्टी प्राप्त होतात आयुर्विद्या आणि यशोबलम आयु वाढते विद्या भेटते यश भेटते आणि बल भेटते तिच्याकडे झुकलं पाहिजे झुकलं पाया लागलं पाहिजे लागतो का मी पाया पाया लागायचे दोन तीन प्रकार असते दादा पहिला पाया लागायचा प्रकार पाय कुठं हात कुठं दुसरा पाया लागायचा प्रकार तीन नंबरचा प्रकार त्याला म्हटलं काय झालं मोबाईल पडतो आणि चार नंबरचा प्रकार त्याच्या पायावर हात ठेवते त्याच्यावर डोकं ठेवते सांगा करण भेटन का भेटन काय हा पाया कस लागलं पाहिजे मस्त गये पायावरी पायावर नतमस्तक झालं संत भेटले पाहिजे याचा विचार केला पाहिजे आणि क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भाव सिंधू दादा तो विचार केला पाहिजे संत भेटण्याचा विचार केला पाहिजे देव भेटण्याच्या मागे लागू नये अजिबात मागू नये दादा तसं नाही आमचं संत किंवा देव भेटण्याच्या मागे लागत नाही आम्ही बोला 10 मिनिट घ्या काही विठला विठला कसा आहे बाबा कीर्तनात हेच चालू राहील आणि मग नंतर उद्या काय म्हणत पडलं कीर्तन म्हणताय ते मला समजते कधी कुठपर्यंत कीर्तन पडते कुठपर्यंत पडत नाही काय सांगत होतो काकू काकू काय सांग काकू म्हणून दल्ल तुले उधळ तू जाणे त्या कारभार जाणे आम्हाला काय करावं लागते क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार मारू क्षणोक्षणी हाची विचार केला म्हणजे हाची सकारात्मक आहे
हाची विचार कर आणि तो विचार करत नाही अजिबात. जास्त बोला तर बडबड आहे म्हणते. अहो काकू ऐका, जास्त बोला तर बडबड आहे म्हणते, कमी बोला तर मुकणे आहे म्हणते. लवकर लग्न करा तर लग्नाले मातला म्हणते. नका करू तर बियाणे ठेवलाय म्हणते. त्याच्या घरी रोज रोज जा, काम धंदे नाही म्हणते. नका जाऊ तो अहंकारी आहे म्हणते. लोक बोलल्याशिवाय राहत नाही. लोक आम्हाला लय बोलते. हो दादा महाराज आपल्याला लय लोक बोलते. हो गुरुजी आपल्याला लय बोलते. आम्हाला लय लोक म्हणते. आता माझ्यासोबत माझ्या जवळ आले. हा जवळ जिजाजी आहे माझी. जिजाजी पहिल्यांदा आले लहानपणापासून. ते मला लय म्हणते, रोज म्हणते, मजा आहे म्हणते. तुही माझ्या गावात उद्या त्या गावात. त्याने म्हटलं चलून पहा माझ्यासोबत 3 दिवस, करून पहा प्रवास, खाऊन पाय बाहेरचं. नाही मुळव्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष झाले म्हणजा. लोक बोलते ना आम्हाला लोक. भाऊजी पुढच्या कार्यक्रमात येणे नाही, बहीण सोडू शकते गॅरंटी नाही. लोक लय बोलतात. मानच्या नावाच्या समोर हरिभक्त पराय ना, हरिभक्त पराय ना. लोकांनी लय चिरफाड केली हो तुझी. काय परमाचं भक्षण करण्यात पटाई, हॉटेलातले भजे खाण्यात पटाई, कॉलेजच्या पोट्टीनं त्याच्याही पुढे चिरफाड करणारे हळूच भलती कडे पाहणारे. यायचा ताल नाही पाहिला जात. बेल बॉटम, कमरेत दाटन, सगावगा फाटन, कुठं कुठं लेखायचे पॅन्ट फाटले. त्याच्यावर समोर जाते ना तसा टाका मागून हगीच लटकलाय काही. लोक आम्हाले बोलते, लोक संतायले बोलते, लोक संतायले बोलते. काय बोलते, कुठपर्यंत बोलते. आल्याला दादा महाराज म्हणत होते. लोक संतायले बोलते. ज्ञानोबा तुकोबा राहायला बोलते. आल्याला दादा महाराज म्हणत होते. सोपान दादा, तुमच्यासारख्या वक्तेले ऐकू म्हणे. आजकालचे लहान लहान लेकर येड्यासारखे बोलायला लागले म्हणे. दादा दादा आजकाल दादा सोपान कनेरकरला ऐकू ऐकू. जर आजकालचे लेकर लहान लहान लेकर येड्यासारखे बोलायला लागले तर त्या ज्ञानोबा तुकोबारांचा गाथा आणि ज्ञानेश्वरी ऐकून माझ्यासारखे रेडे सुद्धा सदा बोलायला लागले. दादा हे समजलं पाहिजे. समजणे वाले तो विचारा का. मी नाव नाही घेत कोणाचं. समजलं ते नव्हतं. लोक लय बोलतात. आजच्या सप्त्यातून तिले माय सांगणार, तिले माय सांगणार. भाई तू ऐकून घे. आज आज तू ऐकून घे. हा भारतासारखे संत नाही, भारतासारखे महंत नाही, भारतासारखे संत नाही, भारतासारखे महंत नाही, भारतासारखा पर्वत नाही, भारतासारखा रांगा नाही, छत्रपती शिवाजी राजानंतर राजा होणे नाही, हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नंतर वक्ता होणे नाही, गोपीनाथ मुंडे नंतर नेता होणे नाही, हिंदू मंडळासारखा धर्म नाही. दादा हे शिकलं पाहिजे. लोक दादा लय बोलतो. आज सांगणार आहे कोणावर बोलता तुम्ही. अरे सूर्याकडे जर थुंकल्यावर दादा सूर्या ची थुंकी दादा तुमच्या अंगावर उरते. दादा एवढ्या गोष्टीचा विचार. हा नरदेव कशासाठी दलना, नरदेव कशासाठी दलला. पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी चक्री शयनम. हे संसारे बहुदोस्तारे पाय मुरारे पाय मुरारे. दादा जन्म पाठी मरणम, मरणा पाठी जन्म. दादा देवण दिलो पण आम्ही इथे येऊन केलो काय. गर्ग सहिता सांगते पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मय येतात पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः दुर्लभम प्रेमेव एतत् देवानुग्रह हेतुकम् मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संसारा. मुमुक्षत्वम म्हटलंय, मुमुक्षत्वम देवाला भेटण्याच्या ओढीनं तुम्ही आल्या म्हणजे मुमुक्षत्वम आहे. हा मनुष्य जन्म प्राप्त झाला. देवानं सुंदर केलं, काकू नाकुडे चरचर केलं, फेऱ्यांवाली पॉन्ड्स लावायचं काम नाही ठेवलं पण आम्ही इथे केलं काय. पुनर्वित्तम माणसाकडे एवढा पैसा आहे की ठेवा कुठं समजत नाही. काल परवा बाबा आम्ही सांगितले गेलो व्याख्यानाले. व्याख्यान झालं हे बाई म्हणजे पलंग उठा. म्हटलं कौन बा मानधन जायचं म्हणून तुमचं. जसं पलंग लावून उठलो गादी बाजूने केली त्याच्याखाली पैशाचे बंडलच्या बंडलच होते. म्हटलं हे जर मला रात्रीत माहित असतं तुम्ही थांबलोच काय असतो. हा लोकांकडे एवढा पैसा. पुनर्वित्तम पुनर्मित्रम मित्र कुठपर्यंत तुमचे. मित्र कुठपर्यंत जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत. घेणं दारू, घेणं बिडी, घेणं गुटका. आज रात्री बसावी लागत वाटते. हे मित्र कोटपर्यंत जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत. हे जवायचे साळे कुठपर्यंत जोपर्यंत टेंडरसाठी तुमच्याकडून पैसे घेतली ना तोपर्यंत. एकदा टेंडर झाल्यावर हे साळे बेमान झाल्याशिवाय राहत नाही दादा. हे मित्र झाला कुठपर्यंत काम येत नाही. हो पुनर्मित्तम पुनर्मित्रम पुनर् भार्या. भार्या म्हणजे काय होते काका. भार्या म्हणजे
तुमच्याकडे लोक बोलत नाही मुगी आहे का काय बोल भार्या म्हणजे काय काका भार्या म्हणजे श्रवण कीर्तन विष्णू स्थान काय होते भार्या म्हणजे ऐकू येत नाही तरी तुम्ही आहे तुम्ही बहुतेक त्या सकाळच्या शपथविधीले होते भार्या म्हणजे काय होते लग्न झालं सरपंच साहेब म्हणते बायको ते तो सांगत असेल ना केळीचं पान तुरतुर फाटे हे गेले कीर्तनाला मध्ये हुरहुर वाटे आजकाल तो सरपंच साहेब मला काही माहित नाही तुम्ही कोणत्या पक्षात आहे आजकाल तर नवीन निघाला येवले उले ससेचे येवले उले पाय पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या एका पुरुषा दोघी नारी पाप वसे एका माणसाने दोन पत्नी करता येत नाही शास्त्राचं बंधन आहे सरकारचं बंधन